नमस्कार, जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्या बरोबर आहेत आयुष, हाय आदिती, हाय। आज आपल्याला इंट्रोडक्शन पूर्ण आदितीत देणार आहे। आदिती सांग, आज आपण कुठे आलो आहोत आणि कशा पद्धतीने आपला कार्यक्रम असणार आहे? आपण ना डोंबिवलीच्या रेती बंदरवर गणेश घाटावर आलेलो आहोत आणि आज आपण जाणार आहोत अंजूरचा गणपती बघायला। अंजूरचा गणपतीला ना बरेच पर्याय आहेत, जसं की भिवंडी, ठाणा, कल्याणवरनं बसेस सुटतात, पण आपण डोंबिवलीवरनं अगदी कल्याण आणि मग कल्याणवरनं बसेस करण्यापेक्षा हा एक सोपा पर्याय आहे। आपण या गणेश घाटावरनं नावेत बसून वेला या गावी पोचणार आहोत आणि या वेला गावावरनं आपल्याला थोडंसं चालत गेल्यावर रिक्षाने माणकोली बसस्टॉपवर जाणार आहोत आणि माणकोली बसस्टॉपवरनं शेअर रिक्षा सुटतात, त्या आपल्या अंजूर गणपतीला तिथे आपण पोचतो। अगदी अर्ध्या तासाचा हा प्रवास आहे आणि डोंबिवलीकरांसाठी हा बेस्ट पर्याय आहे की आपण वाया असं गेलं तर, कारण आपल्याला कल्याणला जा, कल्याणवरनं भिवंडी असं जाण्यामध्ये बराच एक दीड तास तरी लागेलच, त्यापेक्षा आज आपण या मार्गाने जाऊन बघूया। तर मित्रांनो, अतिशय एक्सायटिंग आपल्याला आज कार्यक्रम होणार आहे। तर आता तुम्ही मागे जो बघितलं की इथे 26 जानेवारीची प्रॅक्टिस चालू आहे। या आपल्याला नावेतनं बसून तर आपल्याला पलीकडे जायचं आहे। तर आपण नावेमध्ये बसलेलो आहोत आणि या नावेतनं पलीकडे जाण्यासाठी फक्त 10 रुपये आपल्याला तिकीट द्यायचं आहे। तर आता आपण हा प्रवास चालू केलेला आहे। आपण आता वाले या गावामध्ये आलेलो आहोत आणि आता आपण माणकोली बसस्टॉपवर जाणार आहोत, तर चला माझ्या बरोबर। ठाणे, कल्याण आणि रेवदंडा भागात पोर्तुगीजांची सत्ता होती। पोर्तुगीजांनी इथल्या जनतेवर धर्मप्रचाराच्या नावावर अनेक अत्याचार केले, त्यांची वतने हिरावून घेतली। हा प्रांत पोर्तुगीजांपासून मुक्त होण्यासाठी गंगाजींनी प्रयत्न सुरू केले। त्यांनी छत्रपती संभाजींकडे मदत मागू केली, परंतु छत्रपती स्वतः संकटात होते। मग आपल्या कार्याला सिद्धिविनायकाचा आशीर्वाद मिळावा म्हणून गंगाजींनी 21 दिवसांचा उपवास केला। त्यांना दृष्टांत झाला, ते मोरगावाला चालत निघाले। मोर्या गोसावींचे पंटू चिंतामणी यांनी त्यांना अनुग्रह दिला आणि आपल्या पूजेतील उजव्या सोंडेची मूर्ती दिली। पुढे चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांचा पराभव केला, वसई प्रांत जिंकून घेतला। विजयानंतर गंगाजींनी मोरगावहून आणलेल्या गणपतीची आपल्या राहत्या घरी प्रतिष्ठापना केली, असा इतिहास सांगितला जातो। श्री सिद्धिविनायक देवस्थान, याला आणजूरकर नाईकवाड्यातला गणपती असंही ओळखलं जातं। मूळ यांचं आडनाव राणेही होतं, पण पेशव्यांकडून त्यांना नाईक हा किताब मिळाला म्हणून याला नाईककर वाडा असं म्हटलं जातं। वाडा हा बघाल तर पेशवेकालीन आहे, लाकडी खांबांवर उभा आहे, 300 वर्षांपूर्वीचा आहे, तरीही तो अगदी छान व्यवस्थित अवस्थेत आहे। तर समोर आहे ते गणपतीचं मंदिर आहे, तर आपण गणपतीचं दर्शन आधी घेऊयात। सिद्धिविनायकाबद्दल सांगायचं झालं तर टिटवायचा महागणपती आहे, दादर प्रभादेवी जवळ सिद्धिविनायक गणपती आहे, तर
तिकडे हल्ली बऱ्याच रांगा असतात आणि जाणं पण खूप थोडंसं लांबच पडतं बऱ्याच जणांना. तर हा एक अजून एक पर्याय आहे, तुम्ही याही मंदिरात येऊ शकता. फारशी इथे वर्दळ नसते, शांत असं ठिकाण आहे, दर्शन पण अगदी सहज होतं, त्यामुळे तुम्ही अंजूरच्या गणपतीला सुद्धा येऊ शकता. तर आपल्याला आधी तिने अशा पद्धतीने सुंदर अशी माहिती दिलेली आहे आणि तुम्ही वाड्याचं स्ट्रक्चर मागे बघू शकता की कशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस इथे एक फ्रेम लावलेली आहे, ती मला फ्रेम दाखवतो. इथे पूर्णपणे माहिती दिलेली आहे याची. आणि जर तुम्हाला या इथे या ठिकाणी यायचं असेल तर इथे आपल्याला दर्शनाची वेळ पण दिलेली आहे, ती 8 ते 9:30 पर्यंत. तर या दर्शनाची वेळ आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही आला तर तुम्हाला दर्शन नक्की मिळेल. तर ती वेळ सांभाळून तुम्ही इथे यावे. आणि आजूबाजू तुम्ही जो परिसर बघितला तर यांनी आजूबाजूला थोडीशी झाडं लावलेली आहेत, तुम्ही बघू शकता इकडे. आदिती काय करती? आदिती काय करते तू? काय खाती? पापड्या म्हणतात. आम्ही ना लहानपणी ना अशा खूप गोळा करायचो, याच्यातल्या बिया काढायचो आणि याची चिक्की बनवायचो. काय तुम्ही चिक्की दाखव, पापड्या दाखव, हातात दाखव. दाखवते ना, हे बघ, याच्यातलं एक बी असतं. हा हे बघ, हे बी हे ना सेम चारोळ्यासारखं लागतं. हो बघू, मला खाऊन बघ. खरंच चांगलं लागतंय. आम्ही लहानपणी एवढे एवढे गोळा करायचो आणि सोडत बसायचो. भरपूर पापड्या गोळा कर, आपल्याला घरी येऊन जाऊ आपण. आयुष कुठे गेला आपला चॅम्पियन? आयुष काय कंटाळला का तू? का रे, इथे मुलं कोणी नाही काय नाही म्हणून. हा आणि कॅप काय घातली आहे? बरं, मी तुम्हाला सांगायचं विसरलो की आयुषचा सुद्धा चॅनल आहे. जर लहान मुलांचा स्पेशली हा चॅनल त्याने ओपन केलेला आहे, त्याच्यामध्ये तो गेम्स आर्ट्स रिलेटेड सगळे व्हिडिओज तो अपलोड करतो. आयुष, तुझ्या चॅनलचं नाव सांग. आयुदा ग्लॅडिएटर. आयुदा ग्लॅडिएटर. आणि त्या चॅनलमध्ये तू काय काय दाखवतोस? आर्ट्स, पेंटिंग, गेमिंग, ते सगळं दाखवतो मी. अच्छा, ते सगळं दाखवतोस. चालेल चालेल, मी तुम्हाला आयुषच्या चॅनलची लिंक खाली शेअर करतो डिस्क्रिप्शनमध्ये. ती तुम्ही नक्की बघा आणि आपल्या मुलांना दाखवा की आयुष कशा पद्धतीने पुढे पुढे जात आहेत. आणि चॅनल आवडला असेल आयुषचा तर त्याला पण नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे दुर्मिळ असा वाडा आहे आणि ह्या वाड्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं मला सांगायचं आहे की खूपच म्हणजे खूपच थंड वाटतंय. आता आम्ही परतीय प्रवासाला लागू आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, सगळ्यांना दाखवा की एवढं सुंदर गणपतीचं इथे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. तिथे तुम्ही नक्की या, कारण इकडचं जे पॉझिटिव्हिटी आहे ती मी तुम्हाला आता व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्हाला ती स्वतः इथे येऊन फील करायला लागेल. त्यासाठी तुम्हाला मी सांगतो की तुम्ही तुम्हाला जो वेळ असेल आणि या मार्गाला तुम्ही येणार असाल तर या ठिकाणी तुम्ही नक्की. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करूया एकमेकांना बाय बाय.